या भागाचं राहुल शेवाळजींवर असलेलं प्रेम हे या निमित्ताने सर्व नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि एक नगरसेवक ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन त्याच्या पुढे जाऊन खासदार आणि एका विशिष्ट उंचीवर आपल्या मतदारसंघावर नेऊन मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाच्या हेतून आणणारे खासदार आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे खासदारांना सगळे एकत्र केल्यानंतर त्यांचं नेतृत्व सुद्धा दिल्लीमध्ये ते करतायत. आम्ही त्यांच्याकडे भावी खासदार आणि भावी केंद्रातले मंत्री म्हणून बघतोय आणि आपल्या अशा एका सुपुत्राला इथली जनता निश्चितपणे सर्वाधिक मताने लोकसभेमध्ये पाठवेल याची मला खात्री आहे. मी मनापासून सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारीखला सर्वांनी लवकरात लवकर मतदान करायचं आहे, जेणेकरून आपला पवित्र हक्क बजवायचा आहे आणि लोकांसाठी दिवस रात्र झटणाऱ्या आमच्या खासदारांना पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि मोदी साहेबांना शक्ती प्राप्त व्हावी आणि त्यांच्या 400 जे उद्दिष्ट आहे ते पार करण्याच्या दृष्टीने राहुल शेवाळजी आणि आमच्या इथं असलेले दोन्ही खासदार यांच्यासोबत सीट या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांची जी निशाणी आहे धनुष्यबाण ही खऱ्या अर्थाने गोरगरिबांची निशाणी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निशाणी आहे आणि महायुतीच्या ऐक्याची सुद्धा निशाणी आहे. आणि त्याच्यामुळे या ही जी ऐक्य आहे याच्यामध्ये आदरणीय राजसाहेब सहभागी झालेले आहेत, या युतीमध्ये अजितदादा सामील झाल्याने त्याची महायुती झालेली आहे, जोगेंद्रजी कवाडेसाहेब याच्यामध्ये सामील आहेत, आदरणीय आठवले साहेब हे आमच्या युतीचे प्रमुख आहेत, ते सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत. अशी महायुती महाराष्ट्राला निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन देईल याची मला खात्री आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी राहुल शेवाळजींना मतदान करावं असं मी नम्र आव्हान. या ठिकाणी प्रचारसभा आणि गेल्या 1.5-2 महिन्यापासून दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आम्ही प्रचार करतो आणि दिवसेंदिवस प्रचाराचा जो उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. काल माननीय मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते, आज आदरणीय पालकमंत्री केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माहितीचे सर्व नेते वरिष्ठ मंडळी एक परिवाराचं मोदीजींच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी उतरलेले आहेत आणि एक उत्साह आनंद आणि जोश सगळ्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा आम्ही शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करू हा एक विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. सर, महाराष्ट्र नगरच्या विकासासंदर्भात तुम्ही सांगितलं 2 ब्रिजच्या ती कामाच्या संदर्भात नेमकं काय कशा प्रकारचं काम असणार? महाराष्ट्र नगरचा जो सभेचा विषय आहे तो त्याच्यातून सुटका व्हावी याकरता मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण 2 ब्रिज मंजूर करण्यात आले, त्याचं टेंडर पण काढण्यात आलेलं आहे. मानखुर घाटकोपर लिंक रोडचा जो ब्रिज आहे त्याला एक्सटेंड करून आपण महाराष्ट्र नगरमध्ये आणत आहे आणि मानखुर स्टेशनचा जो ब्रिज आहे तो यू टर्न करून महाराष्ट्र नगरमध्ये आणत आहे. त्यामुळे 2 ब्रिज महाराष्ट्र नगरच्या लोकांना उपलब्ध होतील. भविष्यात महाराष्ट्र नगरच्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या ब्रिजच्या माध्यमातून त्यांना मुंबई पुणे हायवेला पण जायला मिळेल आणि त्याचबरोबर मानखुरला मुंबईच्या दिशेने पण जाता मिळेल आणि नवी मुंबईच्या दिशेने पण जाता मिळेल. हा एक भव्य कारशेड डेपोचा प्रोजेक्ट झाल्यानंतर लोकांना त्याचा फायदा होईल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजसाहेब कायम असतात आणि या वर्षी सुद्धा या निवडणुकीला राजसाहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना सपोर्ट केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे ही सर्व हिंदू म्हणून आणि हिंदू आणि भारतीय म्हणून लोकांची सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही शेवाळेसाहेबांना पूर्ण ताकदीने यावेळी निवडून आणू. हाँ, राष्ट्रवादी ने हमेशा ही विकास का साथ दिया है और जो लोगों का हित जिसमें है, जिसमें खाली विकास की राजनीति होती है उसमें साथ दिए. राहुल शेवाळे साहब ऐसे उम्मीदवार है जो विकास को प्राथमिकता देते हैं, जो विकास को आगे रखते हैं, ना कि किसी जात धर्म या किसी प्रांत का राजनीति करते. इसके लिए राष्ट्रवादी इनके साथ ताकत से उतरी. आज महाराष्ट्र नगर मध्ये एक जोरात सभा झालेली आहे. महाराष्ट्र नगर हा आमचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचा ते नगरसेवक 2 खासदार या विभागातून झालेले आहेत. तर आज तेव्हा तर ताकद होतेच. आज आमचे बबलू पांचाळ, आमचे रवी गवस, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे मनसेचे शिवसेनेचे सर्व RPIचे लोक जोरात उतरलेले आहेत आणि परत एकदा राहुल शेवाळेंना जबरदस्त मताने निवडून द्यायचं सर्वांनी ठाण मांडलेलं आहे. त्यासाठी सर्वांनी जोर लावलेला आहे आणि आता आजची ही मजबूत सभा झालेली आहे. ती सभेचं तुम्ही बघून तुमच्या माध्यमातून सर्वांनी सांगायला पाहिजे की 100% राहुल शेवाळे निवडून येणारच आहेत आणि आलेलेच आहेत असे मी आत्ताच जाहीर करतो.
भारत माता की जय। CEN News, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।